राधानगरी तालुक्यातील कौलोमधील गायरानात होणाऱ्या एमआयडीसी प्रकल्पाच्या विरोधासाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आलं. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी रद्द होण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिल्यानं महेश आणि योगेश पाटील यांनी हे उपोषण मागं घेतलं. 1 सप्टेंबर पर्यंत एमआयडीसी रद्दचा निर्णय घेतला नाही तर सर्व ग्रामस्थांचं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. शासनानं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विचारात न घेता राधानगरी तालुक्यातील कौलव गायरानात एमआयडीसी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. गायरान क्षेत्रातील 112 हेक्टर तसंच खासगी शेतकऱ्यांची 48 गुंठे जागा या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली आहे. त्याला विरोध दर्शवण्यासाठी महेश आणि योगेश पाटील या दोन युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज चौथ्या दिवशी महेश पाटील यांची प्रकृती गंभीर बनली मात्र त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिला. दरम्यान आज सकाळपासून माजी आमदार के पी पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, राजेंद्र वाटले, गोकुळचे संचालक किसन चौकुले यांच्यासह परिसरातील नेते मंडळींनी उपोषणस्थळी भेट देऊन होऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचा निषेध केला. हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, सदाशिव चराप्ले, धैर्यशील पाटील, सुशील पाटील, चंद्रकांत पाटील, केरबा पाटील यांच्यासह गायरान बचाव कृती समिती शिष्टमंडळानं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिलं होतं. या प्रकल्पाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा विरोध असल्यानं याबाबत लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन नामदार उदय सामंत यांनी दिलंय. याबाबतचं पत्र एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक नितीन शिंदे, भूसंपादन सहाय्यक अमोल ठाणेकर यांनी उपोषणस्थळी दिलं. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचा विचार करून महेश आणि योगेश पाटील यांनी सरबत घेऊन उपोषण मागे घेतलं. 1 सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प रद्द करावा तसंच खासगी शेतकऱ्यांच्या 7/12 झालेली नोंद रद्द करून शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 पूर्ववत करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.